नमस्कार बंधु भगिनींनो, मी डॉक्टर कृष्णा चौधरी, कॉस्मॅटिक सर्जन, कॉस्मॅटिक लेझर सर्जरी सेंटर, प्रसाद चेंबर्स, दुसरा मजला, कर्वे रोड, पुणे 4 इथे प्रॅक्टिस करतो. मित्रांनो, आजची केस पहा. नाक बसके आहे, पसरट आहे व ते या व्यक्तीला सुधारून पाहिजे. नाकाचा शेंडा शार्प पाहिजे, नाक थोडेसे लांब पाहिजे, नाकाचा जो सेतू किंवा ब्रिज आपण म्हणतो तो उंच करून पाहिजे. ऑपरेशन पूर्व मार्किंग पहा, सेंटर लाईन डेव्हलप केलेली आहे व आपल्याला जे मटेरियल भरायचं आहे त्याचा एक्सटेंड पण मार्क केलेला आहे की कुठून कुठपर्यंत भरायचं आहे. यामध्ये डोक्याच्या बाजूनी पहा की बसकेपणा स्पष्ट दिसतो, तसंच दोन्ही नाकाच्या पाळ्या पसरट आहेत. साईडनी पहा की एकदम ब्रिज खाली गेलेला आहे, मार्किंगमुळे ते आपल्याला स्पष्ट दिसते. आणि नाकाचा शेंडा शॉर्ट आणि अपटर्न आहे, तो त्यांना स्ट्रेट करून पाहिजे, खाली यायला पाहिजे. यामध्ये एक्सटर्नल रायनोप्लास्टी अप्रोचनी आपण हे ऑपरेशन केलं, कारण त्यांना नाक थोडेसे लांब करून पाहिजे होते व त्याच्याकरता कॉलुमेलामध्ये जिथे फोरसेप माझा आहे तिथे आपण भर घातलेली आहे की नाकाच्या पडद्यातले कार्टिलेजचे पीसेस 3 मिलीमीटर आणि 6 मिलीमीटर लांब असे 2 पीसेस एकावर एक त्याच्यावर स्टिच केलेले आहेत, त्याच्यामुळे लांबीत फरक पडणार आहे. टाचणीनं आपण तात्पुरते ते फिक्स केले आहेत व टाके घेऊन ते परमनंटली तिथे आपण फिक्स करतो. त्यानंतर कानाच्या पाळीतून दोन्ही बाजूनी काढलेलं जे कार्टिलेज आहे त्याचा आपण बारीक पीसेस करत आहोत, त्याला डाईस कार्टिलेज म्हणतात. जितके बारीक करता येईल तेवढे शक्य आहे, कारण त्याच्याने नाकाच्या ब्रिजला चांगला आकार येतो व कुठेही हाताला कडकपणा किंवा तुकडे असं लागत नाही किंवा बाहेरून दिसतही नाही. त्याच्यामुळे जितकं बारीक करता येईल तेवढं चांगलं असतं. कधी कधी हे कमी पडतं तर तेव्हा आपण बरगडीचा हाड कार्टिलेज काढून त्याच्यातून हे मटेरियल तयार करतो. हे सिरिंजमध्ये भरलं जात आहे. ही डायबिटीजची सिरिंज आहे, बारीक सिरिंज आहे. ही भरण्याची क्रिया हळूवारपणे करावी लागते. त्याच्यामध्ये हे जे बारीक पीसेस आहेत कार्टिलेजचे त्याला डॅमेज होता कामा नये व फार प्रेशरही असता कामा नये, अशा रीतीने भरल्या जाते. जवळजवळ 3/4 सिरिंज भरल्यानंतर ते पिस्टन आतमध्ये घालून त्याला दाबण्यात येते. सिरिंजमध्ये भरलेले मटेरियल ज्याला आपण डाईस कार्टिलेज म्हणतो ते नाकाच्या त्वचेच्या खाली आतमध्ये सरकवल्या गेली आहे सिरिंज, आणि सिरिंजमध्ये असलेले डाईस कार्टिलेज हळूहळू नाकाच्या ब्रिजवर आपण ते भरत जातो व त्याला चांगला आकार पण देतो दोन्ही बोटांनी. पहा, एकदम फरक पडलेला आहे. नाक उंच झालेलं आहे, नाकाचा शेंडा जो अपटर्न वाटत होता तो खाली आलेला आहे, तसेच नाकाची सदृश्य थोडीशी लांबी वाढल्यासारखी पण वाटते कारण शेंडा खाली आलेला आहे. आणि नाकाचा जो ब्रिज आहे तो एकदम सरळ झालाय, आधीचा बाक पूर्णपणे निघून गेलेला आहे. आणि आणखीन थोडी डाईस कार्टिलेज हे मी भरत आहे त्याच्यामुळे कडकपणा आलेला आहे आणि उभार चांगला आलेला आहे, त्याच्यामुळे ब्रिज आकर्षक दिसतो, तो कृशी वाटतो, स्ट्रॉंग वाटतो. याच्यात किती मटेरियल नाकाच्या ब्रिजमध्ये भरायचे हे प्रत्येक केसवर अवलंबून असते, त्याला फिक्स मोजमाप असे नाही आहे. परंतु ते पाहत पाहत नाकाच्या शेंड्यात भरावं लागते. आणि ऑपरेशन नंतर पहा, 6 आठवड्यांनी पेशंट आलेले, त्यांचे फोटो घेतलेले आहेत. साईडनी पहा, नाकाचा शेंडा देखील ऑपरेशनच्या आधीच्या मानाने खूप खाली आलेला आहे. ज्याला आपण कॉलुमेला म्हणतो तो आधी अजिबात दिसत नसे तो आता दिसावयास लागलेला आहे.
तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा फोटोज आधीचे व नंतरचे पाहायचे असले किंवा माझ्याबद्दलचे रिव्ह्यूज पाहायचे असले तर अवश्य भेट द्या www.cosmeticsurgerypune.com. हे माझे संकेतस्थळ आहे. तेथे विविध प्रकारची माहिती, फोटोज, रिव्ह्यूज, व्हिडिओज सर्व काही उपलब्ध आहे. 9373504565 या फोनवर केव्हाही संपर्क करा व माहिती मिळवा. उत्तम मार्ग म्हणजे क्लिनिकला भेट देणे तपासण्याकरता. तपासणी फी सध्या मोफत आहे. धन्यवाद.